शिर्डी येथील साई कॉम्प्लेक्समधील अतिक्रमण शिर्डी नगरपंचायतमार्फत काढले जात आहे. मात्र या अतिक्रमणात दुजाभाव होत असल्याने येथील व्यावसायिकांनी संताप व्यक्त केला आहे. अतिक्रमण मोहीम ही समानतेने व्हावी अशी मागणी नगरपंचायतकडे केली. शिर्डी साईबाबा मंदिरासमोर असलेल्या साई कॉम्प्लेक्स परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने कॉम्प्लेक्समधील व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. हे अतिक्रमण काढावे अशी मागणी व्यावसायिकांकडून करण्यात आली होती. यावर शिर्डी नगरपंचायतने अतिक्रमण मोहीम हाती घेऊन हे अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. मात्र या अतिक्रमण मोहिमेत दुजाभाव करीत अतिक्रमण होत असल्याने येथील व्यावसायिक संतप्त झाले आहे. हे अतिक्रमण काढत असताना नगरपंचायतचे अधिकारी आणि व्यावसायिक यांच्यात बाचाबाची झाल्याने या ठिकाणी एकच गोंधळ पाहावयास मिळाला. येथील कारवाई सरसगट होत नसून दुजाभाव करू नये असे यावेळी नगरसेवक शिवाजी गोंदकर यांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसापासून साई कॉम्प्लेक्स हा अतिक्रमण जे काही साई कॉम्प्लेक्समध्ये झालेलं आहे आणि त्याच्यामुळं आतमध्ये जे दुकानदार आहेत त्यांचा व्यवसाय होत नाही आणि परिणामी नगरपालिकेची घरपट्टी, नगरपालिकेचं भाडं ते लोक भरू शकत नाही. ते पूर्णतः त्यांच्याकडनं ते भाडं थकलेलं आहे. नगरपालिकेमध्ये आता मीटिंगला विश्वास आहे तो 2-4 दिवसापूर्वी की त्या लोकांचं भाडं थकलेलं आहे, डिपॉझिट थकलेलं आहे, तर त्याला काय करता येईल. तर मग ते चर्चेत विषय असा आला की जे हे साई कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये जे जाण्याचे एंट्रन्स आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं अतिक्रमण झालेलं आहे आणि त्याच्यामुळं मागच्या लोकांचा व्यवसाय होत नाही. मग विषय असा आला की अतिक्रम मोहीम तिथं करून जे त्या लोकांचे रस्ते जर मोकळे केले मध्ये दुकानदारांचे तरच त्यांचा व्यवसाय होईल आणि तरच ते भाडं भरू शकतील, डिपॉझिट रक्कम घरपट्टी थकलेली ती भरू शकतील. पण कारवाई सुरू झाल्यानंतर इथल्या काही दुकानदारांचं असं म्हणणं आहे की ही जी कारवाई आहे ती सरसकट होत नाही. काही लोकांना सोडून दिलं जातं, त्यांचं अतिक्रमण काढत नाही. काही लोकांचं अतिक्रमण काढलं जातं जाणीवपूर्वक, काही लोकांना टार्गेट केलं जातं. असं न करता नगरपालिकेने सरसकट अतिक्रमण मोहीम राबवली पाहिजे आणि ते कॉम्प्लेक्स मोकळं गेलं पाहिजे. म्हणजे रस्ते जे जाण्याचे रस्ते आहेत ते मोकळे गेले पाहिजे. हा या ठिकाणचा मुख्य हेतू होता. आणि आमचं नगरपालिकेला प्रशासनाला म्हणणं आहे की अतिक्रमण करता काढत असताना की काही लोकांना आभय द्यायचं, काही लोकांचं अतिक्रमण काढायचं, आकाशबुद्धीने कारवाई करू नका. सरसकट सगळ्यांना एकच निकष असला पाहिजे, अतिक्रमण हे काढलंच पाहिजे या मताचे आम्ही आहोत. नाही, आमचं मत आहे की येथून जे काही या कॉम्प्लेक्समधून जे दुकानदार भाडं नगरपालिकेला भरतात, घरपट्टी भरतात, नगरपालिकेचं उत्पन्न आहे ते, आणि ते लोकांनी रेग्युलर भरलं पाहिजे. पण ते करत असताना त्या दुकानदारांचं जे म्हणणं आहे की इथं मध्ये येणारे रस्ते ब्लॉक झालेले आहेत, काही दुकानदारांनी अतिक्रमण केलेलं आहे, त्याच्यामुळं आमचे माग व्यवसाय होत नाही आणि आमचा व्यवसाय न झाल्यामुळे आम्ही घरपट्टी आणि भाडं भरू शकत नाही. तर आमचं म्हणणं असं आहे की ते सगळे रस्ते मोकळे असले पाहिजे, कोणालाही अतिक्रमण करू दिलं नाही पाहिजे. नगरपालिकेने सगळ्यांचं अतिक्रमण काढून सगळे रस्ते जर मोकळे ठेवले तर त्या लोकांचे व्यवसाय होतील आणि रेग्युलर नगरपंचायतची घरपट्टी आणि भाडं भरल्या जाईल. म्हणून अतिक्रमण करताना, अतिक्रमण काढत असताना ते सरसकट सगळ्यांचं काढलं पाहिजे या मताचे आम्ही आहोत. जे लोक चर्चा करतात, दबक्या आवाजात करत असतील, खुल्या आवाजात करत असतील, आता आमच्यापर्यंत काही कोणी येऊन बोलत नाही. कदाचित आम्ही प्रतिनिधी असल्यामुळे आम्हाला लोक सांगत नसतील, पण ते सत्य काय आहे. जे लोक दबक्या आवाजात चर्चा करतात त्यांना काहीतरी कुठंतरी काहीतरी माहिती असू शकेल, त्यामुळे ते बोलतात. परंतु त्याची शहानिशा होणं आवश्यक आहे. उगाच कोणावर आरोप करणं योग्य नाही. परंतु ही जी चर्चा आहे याची पण खात्री करून घ्यावा या मताचं मी आहे. साई कॉम्प्लेक्समध्ये अतिक्रमण मोहीम चालू असताना इथून काही दुकानदारांचे मला फोन आले की काही ठिकाणी दुकानदारांचं जे दुकानाच्या आतून माल घ्या काढला आणि काही दुकानं जे रस्त्यात आहेत त्यांना काही हात लावलेला नाही, अशी अशा प्रकारची दुजाभावाची मोहीम या ठिकाणी चालू आहे. तर मी म्हणलं ठीक आहे, मी माननीय मुख्य अधिकाऱ्यांशी बोलतो आणि मग बघू काय ते. तर मी जे मुख्य अधिकारी आहेत दिगे साहेब त्यांच्याशी फोनवर बोललो. त्यांनी सांगितलं हे सगळं असं समज गैरसमज होतात, म्हणून मी त्यासाठी मुद्दाम होऊन शूटिंग सुरू केलेलं आहे की खरंच तिथली परिस्थिती काय आहे. अतिक्रमण काढणारे जे काही मोहीम आहे, पथक आहे, ते लोक अशा पद्धतीने कारवाई दुजाभावाची कारवाई करतात का. म्हणून मी मुद्दाम होऊन रेकॉर्ड केलेलं आहे, शूटिंग सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळं असं आपण दुजाभाव करणार नाही. अतिक्रमण मोहीम ही सगळ्यांना सारखीच राबवली जाणार आणि अतिक्रमण आपण काढणार. तर मी त्यांना म्हटलं असं असेल तर निश्चित योग्य आहे की अतिक्रमण हे सरसकट काढा आणि निकष सगळ्यांना सारखाच ठेवा अतिक्रमणाचा, की कोणालाही अतिक्रमण करू देऊ नका, कोणालाही सहकार्य करू नका. नगरपालिकेने अतिक्रमण मोहीम राबवताना कुठलंही दुकानदाराचं नुकसान आतमध्ये न करता जे रस्त्यामध्ये असेल ते सगळं अतिक्रमण काढलं पाहिजे अशी आमची त्या विषयावर चर्चा झाली आहे.
आर्थिक अडचणी असताना साई कॉम्प्लेक्समधील दुकानदारांवर सूडबुद्धीने कारवाई होऊ नये, ज्यांनी अतिक्रमण केली त्यांना तिथून हटवा, अशी मागणी यावेळी रवींद्र गोंदकर यांनी केली. खरं तर शिर्डी आणि शिर्डी गावात अतिक्रमणाची कारवाई होत असताना एखाद्या दोन मार्केटवर किंवा एखाद्या दोन दुकानदारांवर होणं अपेक्षित नाही आहे. होणार असेल कारवाई अतिक्रमणाची तर सरसगट झाली पाहिजे. त्याचा क्रायटेरिया यांनी त्याचा फोन आला किंवा यांचा फोन आला म्हणून या दुकानदाराला सोडलं, त्याला सोडलं, चार पाच दुकानदारांवर कारवाई झाली असं न होता. आता साई कॉम्प्लेक्ससारखा परिसर आहे का, मार्च एंडिंगच्या वेळेस अक्षरशः लोकांना भाडे भरायला पैसे नाही, त्यांची दुकानं सील केली गेली, लोक रडले अक्षरशः, घरपट्टी भरायला पैसे नाही. आणि अशा काळखंडात जर तुम्ही धंदे करून देणार नसेल, अतिक्रमणाच्या नावाखाली जर दुकानातून माल ओढणार असेल आणि मोकळ्या नगरपालिकेच्या जागेत लोक राजरोज धंदे करत असेल, तर ही गोष्ट कदापि खपून घेतली जाणार नाही. शिर्डी ग्रामस्थ या नात्याने मी सांगतो, इथला नागरिक, इथला तरुण वर्ग हा शिर्डीतच व्यवसाय करणार, त्यासाठी त्याला रोडवर कायम यावं लागतं. अतिक्रमणे पथकाने सुद्धा ठरवलं पाहिजे का, जे दुकान आहे त्या दुकानाला न हात लावला, नगरपंचायतीची जी मालकी हक्काची जागा आहे त्या जागेत जर कोणी मोकळं दुकान लावलं तर त्यावर अतिक्रमण या नावाखाली कारवाई अपेक्षित आहे. पण बळचंच दुकानात घुसून कारवाई ही अपेक्षित नाही किंवा कुणावर सूडबुद्धीने कारवाई ही अपेक्षित नाही. गेल्या दोन तीन दिवसापासून शिर्डी शहरात जे अतिक्रमण चालू आहे शिर्डी नगरपंचायतचं, ते अतिशय चुकीच्या पद्धतीने चालू आहे. आमची अशी विनंती आहे की जे अतिक्रमण शिर्डी नगरपंचायत करते ती सर्वांना समन्वय पद्धतीने, अर्थात सर्वांना समानतेने अतिक्रमणची मोहीम आहे ती चालू करावी. माणसं पाहून कुणी अतिक्रमण करू नये. आणि जे दुकानदार साई कॉम्प्लेक्समध्ये भाडं भरत आहेत त्यांचं अतिक्रमण अक्षरशः काल चुकीच्या पद्धतीने करण्यात आलं. दुकानामध्ये घुसून त्यांना माल त्यांचा काढण्यात आला, याचा मी निषेध करतो. आज आम्ही उपोषणाला बसलो आहोत. साहेबांनी आम्हाला शब्द दिला की अशा प्रकारची मोहीम पुन्हा होणार नाही, सर्वांना समन्वय पद्धतीने मोहीम होईल. जर परत अशी जर मोहीम श्रीनगर पंचायत करून करण्यात आली तर आम्ही आमरण उपोषण करू. साई कॉम्प्लेक्स येथील दुकानदार हा सर्वसामान्य दुकानदार आहे आणि सध्याची शिर्डीची आर्थिक परिस्थिती बघता संपूर्ण शिर्डी आज मंदीच्या संकटाला सामोरं जाते. असं असताना जी काही कारवाई होते या कारवाईला विरोध नसून कारवाई फक्त एकतर्फी केली जाते की जे काही ठराविक दुकानदार आहेत त्यांचे चेहरे बघून त्यांचे नावांची लिस्ट घेऊन फक्त त्या ठराविक दुकानदाराची कारवाई, त्या कारवाईला आमचा विरोध आहे. फक्त कारवाई करताना नगरपंचायतनी जे काही अतिक्रमित दुकाने असतील, भले ते पुढे असू, मागे असू, बाजूला असू, आजूला असू, त्या सर्व दुकानदारावर एक पूर्णपणे एका निकषाने कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून सर्व दुकानदारांना दिलासा मिळेल आणि ही भावना निर्माण नको व्हायला शिर्डी नगरपंचायतच्या वतीने ग्रामस्थांमध्ये की नगरपंचायत गावातल्याच लोकांना फक्त गावातल्याच दुकानदारांना त्रास देते, त्यांचंच अतिक्रमण काढते, त्यांची छळवणूक पिळवणूक होते, असं व्हायला नको गावात वातावरण. त्यामुळं आम्ही नगरपंचायतला सांगू इच्छितो की कृपया आपण अतिक्रमण मोहीम राबवताना सर्व दुकानदार जे आहेत अतिक्रमित त्या अतिक्रमित दुकानदारावर ही मोहीम राबवावी, एकतर्फे राबवू नये. शिर्डी नगरपंचायतमार्फत अतिक्रमण काढत असताना नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी थेट दुकानात जाऊन एका व्यावसायिकाचे साहित्य उचलून नेले, त्यामुळे ठराविक दुकानदारांचेच अतिक्रमण काढत असून या घटनेचे CCTV फुटेज आपल्याकडे असल्याचे या व्यावसायिकांनी सांगितले. आज अतिक्रमण ही मोहीम चालू होती तर अधिकाऱ्यांनी, ठराविक अधिकाऱ्यांनी ठराविक दुकानदारांचे फक्त अतिक्रमण काढले. अतिक्रमणाशी आमचा विरोध नाही, पण त्यांनी फक्त मोजक्याच दुकानदारांना ताण दिलेला आहे. आता ते अतिक्रमण आलेत, माझ्या दुकानातला माल घेऊन गेलेले, म्हणजे असा नाही की माझा माल अतिक्रमणमध्ये होता, त्यांनी दमदाटी करून धक्काबुक्की करून नेली. माझ्या दुकानात CCTV पण आहे, CCTV सगळं रेकॉर्ड झालं आहे. त्यांनी कशी माझी मांडणी नेली, कसा माझा माल नेला आहे, हे सगळं चुकीच्या पद्धतीने झालं आहे. ठराविक अधिकाऱ्यांनी ठराविक जणांना केलेलं आहे, बाकीच्या मागचं कुठलंही अतिक्रमण काढलं नाही. जिथं अनधिकृत अतिक्रमण लागतं भिंतीला तिथंही कुठल्या प्रकारचा आक्षेप घेतलेला नाही. फक्त जे प्रायव्हेट दुकान आहे त्या ठिकाणचं फक्त त्यांनी अतिक्रमण केले आणि त्यांनी हे सगळं सांगून शिकून झालेलं आहे. ह्या एक अतिक्रमण नसून त्यांनी माझ्या दुकानात सरळ सरळ दरोडा टाकलेला आहे, तर हे त्यांनी कारवाई एकावर न करता सगळ्यांना करायला पाहिजे होती. हा ती एकतर्फी चालू आहे फक्त, ती सगळ्यांकडं बरोबर नाही, ती फक्त एकाच बाजूला, चारच दुकानदारांना ताण देता येते. पाठीमाग गेलं तर पाठीमागच्यांची बी अतिक्रमण, आमचं तसं पाहिलं तर मागून फ्रंट आहे, आम्ही शेवटला आहे, मागून पण आम्हाला कस्टमर येत नाही, तर त्यांना कुठल्याही प्रकारचे काही केलेलं नाही, फक्त आमच्या दुकानात घुसून आमचा माल काढलेला आहे. तो सामान्य दुकानदार आहे. आता आम्ही म्हणजे नगरपालिकेच्या नियमाप्रमाणे दुकान वगैरे लावतो आम्ही, पण आता अतिक्रमण इतकं वाढत चाललेलं आहे
पाठीमागच्या दुकानदारांना गिरगज येत नाही काय, आणि त्याच्यामुळं इथलं आमचं भाडं भरणं मुश्किल झालं आहे. आमच्यापैकी बऱ्याचशा दुकानदारांचं दुकानं सील झाले, म्हणजे अक्षरशः त्यांना भाडं भरणं कठीण झालं आहे. अशा परिस्थितीत अतिक्रमण इतकं फोफावलेलं आहे, कोणी याचा माणूस कोणी त्याचा माणूस नाही. प्रकार घडतो आहे सध्या इथं, नाही नाही दुजाभाव म्हणता येणार नाही, कारवाई योग्य चालू आहे. आता सगळ्यांनी नियमच चालावं आमचं म्हणणं त्याच आहे, सगळ्यांनी त्यांच्या ज्या हिशोबाने दुकान लावा, सगळ्यांचे पोटं पाण्याचं भरायचे, मग भरपूर फरक पडलेलं आहे. आता जे फ्रंटला आहे पुढं आहे त्यांचे धंदे होतात, जे मागं आहे त्यांचे धंदे होत नाही. गिरेक येतच नाही मागं, पुढूनच मागं गिरेक येणार ना. आता रस्त्यावर तुम्ही जर अतिक्रमण केलं तर कस काय मागचे गिरेक कसं काय येणार मागं. हो हो चालू आहे ना अतिक्रमण मोहीम काढले चालूच आहे, आणि त्यांनी काढले भरपूर अतिक्रमण. आता शेवटी माझं गेलं म्हणजे मला थोडंसं आरडाओरडा होणारच आहे. ते शिर्डी नगरपंचायत मार्फत होत असलेली कारवाई संभ्रम निर्माण करणारी ठरत असून ठराविक व्यावसायिकांवर कारवाई आणि अतिक्रमणधारक मोकाट असे चित्र सध्या साई कॉम्प्लेक्समधील कारवाईत दिसत आहे. प्रतिनिधी गणेश भालेरावसह संदीप दोंगे, SP 24 तास, शिर्डी.